साधे पवार आहे. मी सहावी येथे शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा पाटील स्टेशन आहे. मी तुम्हाला अकबर आणि बिरबलाची कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे जर एखादा मूर्ख माणूस भेटला तर वाद घालू नये. बादशहाने बिरबलाला विचारले, बिरबल मला सतत वाटते की तू एवढा हुशार आहेस, तर तुझे वडील नक्कीच हुशार असतील. मला एकदा त्यांना भेटायचे आहे. नक्कीच तुझे जास्त हुशार असतील, बिरबल नम्रपणे म्हणाला. महाराज माझे वडील साधे भोळे बाबडे आडाणी व सरळ मार्गी जीवन जगणारे आहेत. तुम्ही म्हणता तसे ते हुशार नाहीत. तुम्ही त्यांना भेटायचे विचार सोडून देणेच उत्तम. बादशहाला वाटले की बिरबलाचे वडील त्याच्या जास्त हुशार आहेत. ते आपल्याला भेटले की त्याची पद कमी होईल. या भीतीने बिरबल त्यांना आपल्याला भेटू देत नाही. बिरबल बादशहा बिरबलाला म्हणाला, ते काय नाही, तू आजच्या आज गावी जा आणि वडिलांना घेऊन ये. काहीही झाले तर मी त्यांना भेटणारच. आणि खरोखरच बिरबलाचे वडील साधे सुधे भोळे बाबडे होते. बिरबल गावी आला. बिरबलाने वडिलांना बादशहाचा निरोप सांगितला. बिरबलाने वडिलांना एक सूचना केली, राजदरबारी गेल्यावर बादशहा तुम्हाला अनेक प्रश्न विचारेल, तुमची माहिती घेईल. तुम्ही काहीही न बोलता शांतपणे उभे राहायचे आहे. त्याच्या प्रश्नाचे अजिबात उत्तरे द्यायचे नाहीत. मग शेवटी तो संतापून तुम्हाला काहीही बोलेल तरी तुम्ही काय न संतापता काहीही बोलायचे नाही. वडिलांनी ते मान्य केले. मग बिरबलाने सुंदर कपडे घालून वडिलांना राजदरबारात हजर केले. बादशहाने त्यांचे स्वागत केले व विचारले, तुम्हीच बिरबलाचे वडील का? वडील काही बोलले नाही. मग बादशहाने वडिलांना विचारले, तुमचे गाव कोणते, तिथे तुम्ही काय करता, गावाकडे पाऊस पाणी कसे आहे. वडील काहीही न बोलले, शांतपणे उभे राहिले. बादशहाने अनेक प्रश्न विचारले, चौकशी केली, तरीही वडिलांनी न काही सांगता शांतपणे उभे राहिले. मग शेवटी बादशहा संतापून म्हणाला की काय मूर्ख माणूस आहे हा, माझ्या या काही प्रश्नाची उत्तरे देत नाही. बिरबल ह्याला आताच्या आता राजदरबारातून घेऊन जा. बिरबल वडिलांना गावी सोडून आला व बादशहाने मग बिरबलाला एकांत विचारले की बिरबल समजा आपली एखाद्या मूर्खाशी भेट झाली तर काय करावे. बिरबल म्हणाला, गप्प बसावे, शांत बसावे. मग अशी माझे वडील नाही का राजदरबारात तुमच्यासमोर शांत बसले. बादशहा एकदम दचकला व काही कारण नसताना आपण मूर्ख ठरलो हे त्याने ओळखले. ह्या कथेतून आपण काय बोध घेऊ शकतो की जर एखादा मूर्ख माणूस भेटतो तेव्हा त्याच्याशी जास्तीत जास्त वेळ वाद घालू नये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.